उत्तुंग मराठी जोशनवा जल्लोषनवा। प्रेमाचा नेट बॅग। वा काय मस्त रूम मिळाली। बरं झालं ना आपण रिटाच्या इंटरव्ह्यू मध्ये पास झालो ते। अरे पास तर आपण होणारच होतो कारण काय सांगा। हे बघ तुला ना या पत्त्यावरती रीटा मॅडम कडे जायचं। रीटा मॅडम म्हणजे परत पुरी तिला। अरे नाही वेगळा आहे। वेगळा आहे काय वेगळं आहे। हे बघ तुला या पत्त्यावरती भाडे करू म्हणून जायचं आहे। अरे पण माझ्याकडे घर आहे। अरे पण आमच्याकडे नाही आहे ना। हे बघ तू तिकडे जा आणि त्यांच्या अटी काय त्या आम्हाला येऊन सांग। हे बघ हे बघा मी जातो पण हे दोस्ती पक्की बसायचं नक्की। बस 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 आता बघा असा गेटअप करून जातो ना। अरे ते घर काय अरे तुमची प्रॉपर्टी पण तुम्हाला भाड्याने देतील। वा वा चालेल चालेल। बघ आता सध्या तरी आमच्याकडे गाडी भाड्यासाठी पैसे नाहीत रे। आम्हाला नाक्यावर सोड ना। तुम्हाला सोडायचीच वेळ आली। नाक्यावर सोडायची वेळ झाली ना। चला 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 चला। पण काय रे उद्यापासून रूमच्या भाड्याचं काय। अरे एवढंच ना काळजी कशाला करतोस। हा विजय आहे की इथं आपलं डोकं अंबानीचं आहे। सगळा बंदोबस्त करून ठेवला आहे मी। म्हणजे उद्यापासून तू भीक मागणार। अरे मी रिटासोबत लग्न करणार आहे। मी रिटासोबत लग्न करणार आहे। अरे हा तर विचार मी करत होतो। ए रिटा माझी आहे। रिटा माझी आहे। काय माझी आहे। अरे रिटाच्या प्रेमाचा नेटवर्क फक्त मलाच मिळणार। मी इथं असताना तुला नेटवर्कच कसं मिळतं बघतो मी। चल लागली चॅलेंज। लागली तू ना कर या हा कर। तू है मेरी रिटा। तू है मेरी रिटा। ए राजा स्वतःला काय तू शाहरुख खान समजतोस। नाही मी स्वतःला नट सम्राट समजतो। अरे रिटाला पटवावं पण कसं पटवावं हा एकच सवाल। अरे तू नट सम्राट आहे। नट बोल सम्राट आहे। नट बोल सम्राट। तुला माहितीये रिटा फक्त माझी आहे। ए शान्या परत जर असा बोललास ना आई शपथ सांगतो चड्डी काढून मारी ना मी। मला एक सांग तू मला मारण्यासाठी स्वतः का चड्डी काढशील। ए चड्डी महत्वाची नाही रे मला माझी रिटा महत्वाची आहे आणि रिटा फक्त माझी सोनार लक्षात ठेव। ए राजा रिटा माझी आणि परत जर असं बोललास तू मी तुझे बसायचे वांदे करी ना। अरे बसायचे वांदे केलेस तर मी उभं राहून प्रेम करीन कारण मी बाजीराव आहे तर माझी रिटा मस्तानी आहे रे। डायलॉग डायलॉग। अरे तुला तर शनिवार वाड्यावरून चांगला ठेचला पाहिजे। मला ठेचला पाहिजे। मला ठेचला पाहिजे। तुझा तर ठोकला पाहिजे। काय करताय तुम्ही। राजा कसा आहे। मस्त तू कसा आहे। काय नाही अगं हे ना आमची भेटण्याची स्टाईल आहे। असं प्रेम केलं ना की मैत्री वाढते। बर ए बाय द वे माझा ड्रेस कसा वाटतोय। एकदम छान मस्त छान। काय किती भारी दिसतेस तू। ए मी हा ड्रेस काढून म्हणते मग तर अजून छान दिसशील। म्हणजे तू दुसरा ड्रेस घालशील ना तर अजून छान दिसशील असं म्हणायचं। बर मी दुसरा ट्राय करते। काय भन्नाट आहे यार। हो ना काळजी करू नको जेव्हा मला ही पटेल ना तुला वहिनी मिळेल। ए वहिनी असेल तुझी माझी तर बायको आहे। काही काय सांगतो कोण आला आता। कसे आहात तुम्ही। मी मस्त। अगं तुझ्याबद्दल आम्हाला सर्व माहिती आहे। रिटाबद्दल सांग ना अजून काहीतरी। का तिच्या अंगी बदल लिहित आहे की काय। लिहिलं असतं ग पण तिच्या अंगाला शाही लागेल ना। शाही। अगं त्याला असं म्हणायचं की घर मालकिणी बद्दल आपल्याला सर्व माहिती असते बरी। मग तिला खुश ठेवता येतं। मग तू घरी आलीस मग तुला पाहता पण येईल तुला भेटता पण येईल। तुम्ही दोघे दोघे माझ्यावर प्रेम करता। ए पण मी तुम्हाला दोघांपैकी लग्न कोणासोबत करू त्या मी बसून ठरला।
ठीक आहे बसवल्यावर मग मला वाईन मागवा. अबे तू म्हणशील ते मागवे, पण रिटा बद्दल अजून काहीतरी इंटरेस्टिंग सांग ना आम्हाला. रिटा साठी ना आज खूप इम्पॉर्टंट दिवस आहे. म्हणजे महत्वाचा दिवस, म्हणजे स्पेशल डे. हॅपी बर्थडे. अरे कुठे तुमचा तुझ्यावर खरं प्रेम आहे. अरे तुम्ही दोघांनी मिळून लग्न करा. अरे राजा, शेजारच्या फ्री वायफायचं बिल आपण भरायचं नसतं, ते फक्त गरजेपुरता वापरायचं असतं. आता ते फ्री वायफाय म्हणजे सुमन एक नंबरची अँटिक पीस आहे, अजूनही भाड्याच्या घरात राहते. मला प्रश्न पडलाय, जर आमचं लग्न झालं तर मी राहायचं कुठे? अरे एवढंच ना, रिटाचं आणि माझं लग्न झालं ना की आमच्या घरात येऊन राहा भाड्याने. ए भाड्या, ए तू भाड्या, तू भाड्या, ये तू भाड्या. आता बघच मी काय करतो रिटासाठी ते. अरे तू पण बघ मी पण काय करतो ते. काय करशील? मी केक आणणार. मी काय तिला चेक देणार? मी पण केक आणणार. रिटा कशी दिसते? मी डोळ्यांनी दिसते. असं नाही गं, म्हणजे मी छान दिसते ना. आज अचानक असे प्रश्न का विचारतीयस? मी ना, मी ना, बोल ना. मी राजा विजयच्या प्रेमात पडलीये. नक्की राजाच्या कि विजयाचा? तेच तर ठरलं नाही अजून, पण ठरलं ना कि दोघांपैकी एकाच लग्न करणार आहे मी. काय? येस. हे बाई धन्यवाद आहेस ग तू. अगं धन्यवाद तर तुझे, तू त्यांना भाडेकरू बनून जे ठेवलेस. अरे तुम्ही आम्ही केव्हा आलो ते महत्वाचं नाहीये, आजचा दिवस तुझ्या आयुष्यात खूप महत्वाचा आहे. आणि हो, तो सेलिब्रेट करावा असं मला मनापासून वाटतंय. सेलिब्रेट करावा? हा अगं, हा दिवस तुझ्या आयुष्यात सारखा 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 यायला हवा. तुम्ही काय म्हणताय ना मला काहीच कळत नाही. अगं आम्ही नुसते म्हणत नाही हो, आम्ही तुझ्यासाठी केक पण आणलाय बघ. अर्धा अर्धा. अरे गाढवांनो, या दिवशी माझे पप्पा मारले होते. ओ नो. आणि तुम्ही सेलिब्रेशन करताय? मुलींना इम्प्रेस करण्याच्या नादात नेटपॅक रिचार्ज करायला विसरू नका, नाहीतर तुम्ही राहाल आउट ऑफ कव्हरेज एरिया. प्रेमाचा नेट पॅक.